ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी नाईन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. नाशिक जिल्ह्यातील ऊस उत्पादक आणि द्राक्ष उत्पादक यांचे होणारे हाल थांबावे यासाठी ऊस आणि द्राक्ष परिषदेचे आयोजन निफाड तालुक्यातील करंजगाव येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. निफाड तालुक्यात 11 लाख टन ऊसाचे उत्पादन होत असून या तालुक्यामध्ये 3 साखर कारखाने आहेत. फक्त एकच साखर कारखाना चालू झालाय. नाशिक जिल्ह्यातील साखर कारखान्याकडून ऊसाला FRP प्रमाणे भाव मिळावा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फरफट थांबावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करंजगाव येथे ऊस आणि द्राक्ष परिषद संपन्न झाली असून यावेळी राजू शेट्टी म्हणाले, नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा ऊस गाळप मोठी समस्या असून निफाड तालुक्यामध्ये उत्पादन जास्त आहे, मात्र साखर कारखाने कमी असल्याने त्यात एकच साखर कारखाना चालू असून बाकी साखर कारखाने सुरू व्हावे याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रयत्न करत असतो असे देखील राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितले. आज या ठिकाणी ऊस आणि द्राक्ष परिषद होते आहे. या परिषदेचं पाठिंबाचं उद्दिष्ट हेच आहे की नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये फरक आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मूळ समस्या ही आहे की शेतकऱ्यांनी लावलेल्या ऊसाचं गाळप करायचं कसं, कारण या ठिकाणी साखर कारखाने चालू असणारे अगदी कमी आहेत आणि ऊस जास्त उपलब्ध आहे. जे कारखाने बंद पडलेले आहेत ते चालू करावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सातत्यानं आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून रानवड कारखाना सुरू करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. परंतु अजूनही 1-2 कारखाने सुरू झाले तरच खऱ्या अर्थानं या नाशिक भागातील शेतकऱ्यांचा प्रश्न सुटू शकतो. नगर जिल्ह्यातील जे साखर कारखाने इथं ऊस न्यायला येतात ते अक्षरशः शेतकऱ्याची लूट करून कमी किमतीमध्ये ऊस घेऊन जातात आणि शिवाय तो ऊस तोडण्यासाठी तोडणी मजुरांना व जादाचा पैसा द्यावा लागतो आणि हे सगळे प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरकारनं पुढाकार घेऊन जे बंद असणारे कारखाने आहेत ते चालू करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी ब्रिजेश पारिक, लासलगाव.